कर्नल बिपिन रावत यांच्या मृत्यूमुळे राष्ट्राचं मोठं नुकसान झालंय, त्याचबरोबर वैयक्तिक मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांनी दिली आहे. नॅशनल लॉसच्या बरोबरीने आम्हाला हा एक पर्सनल लॉस पण झालेला आहे. त्यांच्या दोन मुली आहेत, म्हणजे देवाकडे हीच प्रार्थना आहे की त्यांना देवानी सपोर्ट करा, त्यांना स्ट्रेंथ द्यावी, कारण हे लॉस जो आहे तो नॅशनल लॉस तर आहेच, कारण इतक्या लीडरशिप पण इतक्या वर पोचलेले एक्सपिरियन्स्ड ऑफिसर मिळणं कठीण आहे. त्याच्याबरोबरच मिसेस मधुलिका रावतसारख्या सिनियर बाई, त्यांचा लॉस नॅशनल लॉस आहे, पण आम्हाला सगळ्यांना तो एक पर्सनल लॉस सुद्धा आहे. आई भवानीचा गजर म्हणजे सिंधुदुर्गातल्या वेंगुर्ल्यामध्ये मातोंड पेंडूरमधला श्रीदेव घोडमुखची जत्रा मोठ्या उत्साहात पार पडली. गेले 2 वर्ष कोरोनामुळे जत्रोत्सव गावापुरताच मर्यादित राहिला होता, मात्र यावर्षी जत्रोत्सवात हजारो भाविकांनी गर्दी केली. घोडेमुख देवाला कोंबड्याचा नवस केला जातो. एका दिवसामध्ये 30 ते 35 हजार कोंबड्यांचे बळी दिले जातात. पुण्यात खराडीमध्ये BRT बस स्टॉपवर कार धडकून अपघात झाला. यामध्ये 2 तरुणांचा मृत्यू झालाय तर 2 गंभीर जखमी झाले आहेत. BRT बस स्टॉपवर कार धडकल्यामुळे 2 जण जागीच ठार झालेत तर 2 गंभीर जखमी आहेत. भरधाव वेगाने ब्रिज कार वाघोलीच्या दिशेनं जात होती. बढती सेवाज्येष्ठता पेन्शन आणि इतर लाभ देण्यासाठी सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची नियुक्तीची तारीख ग्राह्य धरावी, त्यासाठी शासन अध्यादेशात दुरुस्ती करावी असे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणानं अतिरिक्त मुख्य सचिवांना दिले आहेत. हे सर्व लाभ घेत देण्यासाठी सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची सेवा कायम झाल्याची तारीख ग्राह्य धरली जात होती, त्यामुळे हंगामी सेवेचा लाभ त्यांना मिळत नव्हता. बढती सेवाज्येष्ठतेसाठी विलंब होत होता, पेन्शनही कमी मिळत होतं. मॅटच्या या आदेशामुळे कर्मचारी अधिकारी नियुक्तीच्या तारखेपासूनच सरकारी लाभांसाठी आता पात्र ठरणार आहेत. UPI-मधून ट्रान्झॅक्शनची मर्यादा वाढवण्यात आली आहे. 2 लाखांऐवजी आता 5 लाखांपर्यंत व्यवहार करता येणार आहेत. RBI-च्या रिटेल डायरेक्ट स्कीम अंतर्गत ही सुविधा देण्यात आली आहे. डिजिटल पेमेंट सुलभ करण्यासाठी डिस्कशन पेपर जारी करण्यात येतील. जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक मोबाईलचे सिम कार्ड्स असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. दूरसंचार विभागानं नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार संपूर्ण देशामध्ये 9 पेक्षा अधिक सिम कार्ड ज्यांच्या नावावर आहेत त्या व्यक्तींना त्यांचं सिम कार्ड व्हेरीफाय करावं लागणार आहे, अन्यथा या सिम कार्डचं कनेक्शन बंद करण्यात येणार आहे. जम्मू काश्मीर आणि आसाममध्ये 6 पेक्षा अधिक सिम कार्ड वापरणाऱ्यांनाही व्हेरिफिकेशन सक्तीचं करण्यात आलं आहे. आक्षेपार्ह कॉल्स, आर्थिक गुन्हे, फसवणुकीचे प्रकार हे टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे